ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र अजूनही राज्य तसंच केंद्र सरकारनं मागण्यांबाबत कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरेल असं विधान अण्णा हजारेंनी केलंय. त्यातच अण्णांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्र मिळालंय. मात्र या पत्रात अण्णांच्या मागणीबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. या पत्रात 1 जानेवारीचं पत्र मिळाले असा एका ओळीचा उल्लेख करण्यात आलाय. अण्णांनी सरकारला 35 पत्रं पाठवली. मात्र 5 वर्षातील सरकारकडून आलेलं हे दुसरं पत्र आहे. त्यामुळे अण्णांनी खंत देखील व्यक्त केली आहे. अहमदनगरमधील रायगण सिद्धीमध्ये ग्रामस्थांचा रास्ता रोको झालाय. रायगण चौकात पारनेर वाडेगव्हाण रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. महिला पुरुषांसह विद्यार्थी देखील रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. आग लावणारा नव्हता, आग विझवणारा होता. पण ह्या सरकारने त्यांचं ऐकलं नाही आणि बरं वाईट झालं तर सरकारला देऊन देते. ह्याची जबाबदारी त्या पंतप्रधानावरती आहे.